क्रांतिकारी जय भीम। बंधून तळागाळात वंचित कलाकारांना आणि या सर्वांना प्रकाशात आणण्यासाठी वयवृद्ध असो किंवा तरुण असो छोटा असो मोठा असो सर्व कलाकारांना आयुष्यमान आदरणीय आमचे संधी देणारे आदरणीय आमचे विश्वासी गायकवाड साहेब यांच्या तर्फे जो आम्हाला संधी मिळत आहे जो आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे सर्व कलाकारांना जो आम्हाला प्रोत्साहन देऊन पुढे जाण्याची आम्हाला संधी मिळत आहे कारण का आतापर्यंत आम्ही बहुतेक केले पण यूट्यूब चॅनलवर आम्ही अजून गायलेलं नाही तेव्हा आम्हाला यूट्यूब चॅनलसाठी तुम्ही नक्की बघायचं आहे। गायकवाड साहेबांचं यांनी आम्हाला सर्व कलाकारांना प्रोत्साहन देऊन उपकृत केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानून धन्यवाद देऊन आता हे गाणं आजच्या तरुणांसाठी आहे सर्व तरुणांनी ऐकायचं आहे गाणं तरुणींना ऐकाय सर्वांनी गाणं ऐकण्यासारखं आहे की हे गाणं माझे बंधू सोपान कोकाटे काय लिहित आहे आजच्या तरुणांसाठी गीताची कल्पना गीत आहे गणेश पुणेकर आणि ही कल्पना तुम्हाला माहित असणार आहे रमाई पाणी भरण्यासाठी जातात दागिना गळत नसतो सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी जातात सगळ्या बायका नटून थटून येतात दागिने घालून येतात आणि त्यामध्ये आमची रमाई मात्र जुन्यासाठी फाटक्या लुगड्यात फाटक्या चोळीत सगळ्या बायका रोज रोज बघून बघून एके दिवशी एक बाई धाडस करून म्हणते काय हो रमाबाई अहो तुम्ही एवढ्या बॅरिस्टरच्या पत्नी आहात तुम्ही दागिना एखादा तरी गळ्यात घालायला पाहिजे चांगली साडी घालायला पाहिजे तुम्ही असे का राहता पण ती रमाबाई ऐकून ऐकून घेते रोज त्या बायकांचं पण एक दिवशी मात्र बाबासाहेबांना हट्टच करते साहेब तुम्ही आज दागिने घेऊन या काही करा पण आज दागिने घेऊन या बाबासाहेबांना वाटतं रमाईला रामाच्या रामूला आज काय झालंय आज माझा दागिन्यासाठी हट्ट करते कोणी तिचा काय डोक्यात भरवलं का काय बाबासाहेब म्हणतात अगं राबो हा समाजाचा पैसा आहे मी कसा खर्च करणार नाही ते काही ऐकणार नाही आज दागिने हवे म्हणजे हवे ठीक आहे बाबासाहेब ऐकतात जातात जेवढे बायकांचे दागिने असतात तेवढे घेऊन येतात आणि रमाईला सांगतात हे घे दागिने जा तुझ्या बायकाला दाखवून ये रमाबाई आंघोळ करते नवीन साडी घालते आणि एक एक दागिना घालत असताना बाबासाहेब समोर बसलेले असतात बघत असतात दागिने घालून झाल्यावर आता कुंकू लावायचं जायचं पाण्याशनाला सगळ्या बहिलांना भेटायला दागिने घालून झालेत पण बाबासाहेबांनी कुंकाचा करंडा मात्र जपून ठेवला तो लपून जाते इकडे तिकडे बघते पण करंडा दिसत नाही बाबासाहेबाला बाबासाहेब बघतच राहतात अगं रामू पाहिजे काय तुला काय शोधतेस तू मग तेव्हा रमाबाई म्हणतात अहो साहेब अहो तुम्ही इथं करंडा होता माझा बघितला का हे काय माझ्याकडे आहे पण मी देणार नाही तुला आज दिवसभर कुंकू कपाळाला लावायचं नाही जा तुझ्या बायकांना दागिने पाहिजे ना दागिने घेऊन आज कुंकू लावायचा नाही मग तेव्हा तळपायची मस्तक दाग गेली रमाईच्या तेव्हा बाबासाहेबांना विनंती करून काय म्हणताय काय म्हणतात बघा अहो कुंकू लावल्या वाचून मी कुंकू लावल्या वाचून मी नाही साहेब जगायची कुंकू लावल्या वाचून मी नाही साहेब जगायची अहो याच्या पुढा मी दागिना नाही तुम्हाला मागायची 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 कुंकू लावल्या वाचून मी कुंकू लावल्या वाचून मी नाही साहेब जगायची याच्या पुढा मी दागिना नाही तुम्हाला मागायची
बाई व्यथा कोणा न सांगायची नाही दागिना साधा घडी व्यथा कोणा न सांगायची याच्या पुढे मी दागिना मग तुम्हाला मागायची याच्या पुढे मी दागिना नाही तुम्हाला मागायची याच्या पुढे मी दागिना नाही तुम्हाला मागायची
लागायची पण ह्या वैराची ज्ञानेशा दुष्ट तुम्हाला लागायची याच्या पुढा मी दागिना नाही तुम्हाला मागायची याच्या पुढा मी दागिना नाही साहेब जगायची नाही साहेब जगायची याच्या पुढे मी दागिना नाही तुम्हाला मागायची 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 जय भीम जय भीम।